कैलासवासी मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पत्रातालीम संघाचे संस्थापक स्वर्गीय मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या प्रसंगी श्रीकांत घाडगे, महेश गादेकर, निशांत साबळे, मनोज गादेकर, अमर दुधाळ, सोमनाथ राऊत, कपिल पवार, वैभव गंगणे, ओम घाडगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी हजर होते। या कार्यक्रमाबाबत श्रीकांत घाडगे व साबळे यांनी अधिक माहिती दिली। पत्रतलमचे प्रेरणास्थान कैलासवासी मुरलीधर बाजवी घाडगे यांची आज 31वी पुण्यतिथी। या पुण्यतिथीनिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी साधाप्रमाणे आज हे आमचं 27वं वर्ष की रक्तदान शिबिर आम्ही घेत आहोत। प्रत्येक वर्षी आम्ही आता जवळजवळ 80 ते 90 युवकच लोक रक्तदान करतात, यामध्ये महिला देखील असतात। आणि हे आम्ही आत्तापर्यंत 27 वेळा आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। आणि ह्या निमित्त आम्ही खाऊ वाटप गरिबाला साहित्य वाटप करतो, गरीब मुलांना शिक्षणासाठी जे साहित्य लागतात त्याचं वाटप आम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे। त्याचप्रमाणे यावर्षी पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण आम्ही करणार आहोत। ह्या हेच आमच्या यावर्षीचा कार्यक्रम आहे। आमच्या पतातली युवक मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी मुरलीधरजी घाडगे पैलवानांच्या पुण्यतिथीनिमित्त चालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल। तसेच एकच दिवस नाही तर प्रत्येक महिन्यात वगैरे आप्पांच्या जे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात आणि आमच्या पतातल्या प्रेरणास्थान आहेत। रक्तदान शिबिरात 125 जणांनी सहभाग घेतला।